शेतकऱ्याला या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत होतो की तुम्ही म्हणता बंद दाराआडची चर्चा, दाराबाहेरची चर्चा, मग ज्या शेतकऱ्याला बांधावर जाऊन कर्जमुक्त करतो म्हणून सांगितलं होतं, 50,000-25,000 देतो म्हणून सांगितलं होतं, एक नवा पैसा त्या शेतकऱ्याला दिला नाही, 2 लाखाच्या वरच्या शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, पुनर्गठित शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, कुक्कुटपालन, मेंढी पालन, शेळी पालन त्यांना कर्जमुक्ती नाही, आणि नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आज दादांनी कबूलच केलं की हो आम्ही बोललो होतो पण आता आम्ही ते देऊ शकत नाही, नंतर देऊ, म्हणजे एकूणच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची पूर्ण फसवणूक या सरकारने केली आहे. पीक विम्याच्या संदर्भात तर अक्षरशः असत्य माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आली, कारण पीक विम्याचे निकष ठरवणे आणि त्या निकषाप्रमाणे टेंडर काढणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकार किती पैसे द्यायचे हेक्टरी या संदर्भातला निर्णय करतं आणि त्या संदर्भातले पैसे केंद्र सरकार देतं. प्रत्येक राज्य आपापल्या राज्याचं पीक विम्याचं टेंडर काढतं. या वर्षी या सरकारने पीक विम्याच्या संदर्भातले निकष बदलले आणि हे निकष बदलल्यामुळे केवळ पीक विमा कंपन्यांना फायदा झाला, शेतकऱ्याला फायदा झाला नाही. आणि म्हणून आमची मागणी होती की जुनेच निकष ठेवून आमच्या 5 वर्षामध्ये एकदाही, 4 वर्ष कारण पहिल्या वर्षी ती योजना सुरू झाली होती, 4 वर्षामध्ये एकदाही तक्रार आली नाही. हजारो कोटी रुपयाचा पीक विमा मिळाला तरीही शिवसेना विमा कंपन्यांवर जाऊन फार्स करत होती, आंदोलन करत होती, मारामाऱ्या करत होती. आता त्यांचं सरकार असताना शेतकऱ्याला विमा मिळत नाही आणि ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात आणि मूक घेऊन बसले आहे. एक प्रकारे पूर्णपणे या ठिकाणी शेतकऱ्याची निराशा आणि शेतकऱ्याशी धोका आणि शेतकऱ्याशी लबाडी या सरकारने या ठिकाणी केलेली आहे.